नेहमीच हटके विषयांचा चित्रपट प्रेझेंट करणारे अमोल कागणे प्रोडक्शन्स एका अशाच नवीन चित्रपटाला प्रेझेंट करत आहेत. परफ्यूम असे चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा ओमकार दीक्षित हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. नुकतेच आम्ही या सर्वांशी गप्पा मारल्या. मोनालिसा आणि ओमकार, काय सांगाल तुमच्या कॅरेक्टरविषयी? ह्या स्क्रिप्टचे ॲक्च्युली मला, मी बाहेर होते ॲक्च्युली महाराष्ट्राच्या, त्यावेळेस माझ्याकडे कॉल आला होता की अशी अशी एक स्क्रिप्ट आहे. मग मी इथे आल्यानंतर त्यांना भेटले. स्क्रिप्ट म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं की एकदा स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच हो म्हणाले, कारण बहुधा मी खूप टाईम घेते स्क्रिप्टसाठी हो म्हणण्यासाठी, कारण ही स्क्रिप्टच एवढी युनिक आहे आणि खूप वेगळं पण आहे. ह्या स्क्रिप्टमध्ये करण्यासारखं पुष्कळ काही होतं. सो मग मी हो म्हणाले आणि मग प्रोसेस चालू झाली या सिनेमाची. मी या कॅरेक्टरमध्ये एक कोकणी बोललो आहे आणि एक काझीचं कॅरेक्टर आहे, त्याच्यात उर्दू बोललो आहे मी. मग कोकणामध्ये गेलो, मी आठवडाभर राहिलो, तिथला टोन कसा असतो, त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते, बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्याच्यानंतर मग काझीचं कॅरेक्टरसाठी मी फार मेहनत घेतली. माझ्या सर्व फ्रेंडना मेसेज केला की कोणाचं मुसलमानांमध्ये लग्न असेल तर सांगा. तर मग एका गावाकडे लग्न होतं, मग मी इथून कारनी गेलो, त्याच्यानंतर बस, मग बैलगाडी, मग चालत चालत असं आत गेलो. आणि नंतर तिथे भेटलो त्यांना, त्यांचे बोलतात कसे, ते कसे कुरा, ते त्यांचं असतं, ते वाचतात कसे काय, मग ते वाच. मग तो एक ऑब्झर्वेशन झाल्यानंतर मी परत सरांकडे यायचो, किशोर सरांकडे, आणि मग सांगायचो, सर मी हे हे असं असं केलं आहे. मग सर सांगायचे अशा पद्धतीने कर, हे कर, ते कर. चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांचा. अमोल, का प्रेझेंट करावासा वाटला परफ्यूम? याआधी दोन केल्या होत्या फिल्म मी, हलाल आणि लेत जोशी प्रेझेंट. सो हलालला बरेच नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले, तसंच लेत जोशीला पण मिळाले. नुकताच मागच्या महिन्यात मला फिल्मफेअर पण मिळालं होतं माझ्या सिनेमासाठी. सो या सिनेमाची जी स्टारकास्ट आहे, या सिनेमाचं म्युझिक जसं उत्तम आहे, बरीच चार वेगवेगळ्या लेअरची वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत त्या सिनेमामध्ये, तसं या सिनेमाची स्टारकास्ट आहे खूप मोठी. याच्यामध्ये सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, कमलेश सावंत, मोनालिसा बागल आहे, ओमकार दीक्षित आहे, त्याच्यानंतर शिल्पा ठाकरे आहे, भाग्यश्री नालवे आहे, साहिल कुमार आहे, प्रीती रायते, मोहिनी अंसल, अशी बरीच मोठी 27 तगडी मोठी स्टारकास्ट आहे. ओमकारचं इंट्रोडक्शन आहे, पहिला सिनेमा आहे, पण बाकी सगळ्यांच्या टीमचे जवळपास कुणाचे 3 कुणाचे 5, शहाजी शिंदेंचे तर 350 सिनेमे झालेले आहेत. ही इज अ साऊथ का बिग सुपरस्टार. सो असे बरेच सिनेमेचे, सॉरी, बरेच मोठे मोठे कलाकार या सिनेमामध्ये आहेत. सो हा थॉट बॅक ऑफ द माइंड होता की जेव्हा पुढची फिल्म करू आपण, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात, की सिनेमा असावा, कथा असावी, स्टारकास्ट असावी, म्युझिक असावं, त्याचं सिनेमॅटोग्राफी उत्तम असावी, त्याचं डायरेक्शन उत्तम असावं. त्याचे जे सिनेमॅटोग्राफर आणि डायरेक्टर आहेत करण तांदळे सर, त्या दोघांनी एकच, म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच सरांनी केलेल्या आहेत. आणि सिनेमाचं जे शूटिंग आहे ते कोकणात झालं, गणपतीपुळेला, त्यानंतर पुण्यात शूटिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर डेक्कन कॉलेजला शूटिंग झालेलं आहे, DK स्टुडिओमध्ये शूटिंग झालेलं आहे. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोकेशन्स आणि वेगवेगळे आपण काय म्हणतो की प्रेझन्स दिसतो सिनेमामध्ये, की द ब्युटी ऑफ टेक्स्ट किंवा ब्युटी ऑफ द नेचर, अशा बऱ्याच गोष्टी एका सिनेमामध्ये एका वेळेस मला पाहायला मिळाल्या. सो त्यामुळे मी हा सिनेमा निवडला. की परफ्यूम ह्या नावाचं नक्की रहस्य काय? मोनालिसाचं जे कॅरेक्टर आहे ते महकचं कॅरेक्टर आहे, आणि ओमकारचं कॅरेक्टर जे आहे ते चंदनचं आहे. तर ह्या दोघांमध्ये खूप मोठी दरी आहे. ही खूप श्रीमंत घरची आहे आणि ओमकारचं घर खूप साधं आहे. आणि ओम जी मोनालिसा दाखवली, म्हणजे जिचं महक कॅरेक्टर, हे आमचं लंडन रिटर्न कॅरेक्टर आहे सिनेमामध्ये. तर ती लंडनहून ती इंडियामध्ये येते, आणि जेव्हा ती इंडियामध्ये येते तेव्हा ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्मेल्स घेऊन येते, वेगवेगळे परफ्युम्स घेऊन येते. तर ती घरामध्ये सगळ्यांना दाखवतात की हा परफ्यूम आहे, हा परफ्यूम आहे. सो तिला आमचा हिरो भेटतो, चंदन भेटतो कॉलेजमध्ये, आणि ती ॲक्च्युली पाहत नाही त्याला. तिला फक्त एक स्मेल येतो आहे की एक साईडनी राईटनी स्मेल चालला आहे, लेफ्टनी स्मेल चालला आहे, साईडनी एक बाजूने वेगवेगळे स्मेल चालले आहेत. तर हा नेमका स्मेल कोणाचा आहे, कसा आहे, तर ती शोधण्याचा प्रयत्न करते. सो ती त्यांची ती केमिस्ट्री आहे. मोनालिसा आणि ओमकार, तुमच्यातल्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगाल? ओमकार, तुला काही दडपण होतं का रे? रोमॅन्स? हा, थोडीशी स्टार्टिंगला भीती वाटली. मी तिला ज्यावेळेस फर्स्ट टाइम भेटलेलो, तिने असं बोललेली की हिरो भेटल्याशिवाय मी मूवी साईन करणार नाही. तुम्हाला हा किस्सा ती जास्त चांगला सांगेल. कंटिन्युअस सेटवर जाईपर्यंत तो मला मोनालिसा मॅम म्हणायचा. तर मी विचार करायची की आमची केमिस्ट्री कशी जुळेल, म्हणजे तो खरंच खूप रिस्पेक्ट करतो सर्वांची, नो डाऊट. तर तो म्हणायचा, मी विचार करायची आमची कशी केमिस्ट्री जुळेल, कशी केमिस्ट्री जुळेल. आणि मी स्वतः इतकी शाय आहे, जसं सगळ्यांनाच माहिती, मी नेहमी सांगत असते, पण मी ह्याच्यामुळे खूप बिंदास झाले. ह्याला सांगितलं की अरे तू लाजू नकोस, सिनियर असल्यामुळे दडपण होतं जरा मला जास्त. हा, आणि त्याला सांगायचं, हा, तर मी त्याला नेहमी सांगायचे की तुझी गर्लफ्रेंड कोण असेल ना, तिला माझ्यामध्ये इमॅजिन
इमॅजिन कर आणि तुला जे वाटेल ते तू डायलॉग मध्ये बोल असं मी त्याला नेहमी सांगायची. गर्लफ्रेंडच नव्हतं. हा हे खोटं असतं सगळं की त्यामुळे हे सगळं खोटं आहे. सिनेमामध्ये प्रमोशन मध्ये बोलला की मला आजपर्यंत एकही गर्लफ्रेंड नव्हती आणि काल काल पहिल्यांदा बोलला की हो माझी गर्लफ्रेंड होती. तुम्हाला माहितीये का सर्वात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत चॉकलेट बॉय, हँडसम बॉय सगळं झालेलं आहे. आता नवीन येणार आहे परफ्यूम बॉय. प्रेक्षक चित्रपटातून नक्की काय घरी घेऊन जातील? मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांनी 1 मार्चला सिनेमा पाहिल्यावरती त्यांना अंदाज येईलच की त्यांनी काय घ्यावं आणि काय घेऊ नये. तरी मी काही पॉईंट सांगेल की कसं असतं, आपण जेव्हा मोठे होतो किंवा वयामध्ये येतो तर ऑब्व्हियसली नॅचरल अट्रॅक्शन असतं. आपल्याला एखादी मुलगी आवडते किंवा एखाद्या मुलीला मुलगा आवडतो, सो इट्स नॉट अ बॅड थिंग. पण त्याच्यामध्ये आपण कुठून चालू व्हावं आणि कुठे संपवावं किंवा कुठे थांबावं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस प्रेमामध्ये लोक जीव देतात किंवा पळून जातात किंवा आत्महत्या करतात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा पर्याय नाही आहे प्रेमाचा किंवा कुठली गोष्ट संपवण्याचा. त्यामुळे आपण प्रेम करतो किंवा पडावं करावं पण कुठे थांबायचं हे सगळ्यांना माहिती पाहिजे. मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल संगीत मराठी. संगीत मराठी.